एक्सफिग वापरून फीडबॅक डायग्राम तयार करणे या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। ब्लॉक डायग्राम क्रिएशन वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आम्ही खालील डायग्राम बनविलेला आहे। आपण यास ब्लॉक ट्युटोरियल म्हणूया। कृपया या ट्युटोरियलची सुरुवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्युटोरियल व्यवस्थित समजून घ्या। या ट्युटोरियल मध्ये आम्ही या पेजवर दाखविल्याप्रमाणे ब्लॉक डायग्राम कसा तयार करायचा हे समजावू। मी एक्सफिग वर्जन 3.2 पॅच लेवल 5 वापरेल। आपण block.fig ने सुरुवात करू जे ब्लॉक्स ट्युटोरियल मध्ये बनविले होते। चला एक्सफिग वर जाऊ। फाइल नंतर ओपन निवडू। एंट्री बॉक्स मध्ये ब्लॉक एंटर करा आणि ओपन दाबा किंवा block.fig वर डबल क्लिक करा। फाइल वरील सेव एज पर्याय वापरून आपण हे फिगर फीडबॅक नावाने सेव करू। आपल्याकडे आता feedback.fig फाइल आहे। ग्रिड्स वर क्लिक करून ग्रिड्स टाकू। कॅनव्हास वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरू शकता। प्रत्येक माउस बटणाचे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे। ही भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबून आहे। यात उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या स्क्रोल बार वर घेते। डाव्या बटणापुढील टिप पहा। मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण जर मी स्क्रोल बार वरून कर्सर हलवेल तर बटणाची भूमिका बदलेल। लेफ्ट बटन कॅनव्हासला वर घेते आणि राइट बटन खाली। डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय आपण सेंटर बटणावर क्लिक करून कॅनव्हास वर किंवा खाली ड्रॅग करू शकतो। याप्रमाणे तुम्ही वरील स्क्रोल बार वापरून कॅनव्हासला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता। आता मी मिडल बटन वर क्लिक करेल। कॅनव्हास पकडून आणि ड्रॅग करून बॉक्सला मध्यभागी आणेल। जर मी माउस सोडते बॉक्स मध्यभागी येतो। चला आता या बॉक्स ने सुरुवात करून फीडबॅक डायग्राम तयार करू। हा बॉक्स कॉपी करू। बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा। माउसला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा। आता काही टेक्स्ट टाकू। आता टेक्स्ट बॉक्स वर क्लिक करू जे डाव्या बाजूच्या पॅनल वरून टी द्वारे निर्देशित आहे। टेक्स्टचा आकार निवडू। माउसला व्हॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा। सेट वर क्लिक करा। ऍट्रिब्यूट्स पॅनल मधील टेक्स्ट जस्ट बटणावर क्लिक करू। सेंटर अलाइनमेंट निवडू। पहिल्या बॉक्सच्या मध्यभागी क्लिक करू। ओह, मी बरोबर स्थान निवडलेले नाही। कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल। त्यानंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल। कंट्रोल हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा। आता आपल्याला बाणासह काही ओळी एंटर करायच्या आहेत। पॉलीलाईन बटन निवडू। ऍट्रिब्यूट्स पॅनल वरून एरो मोड बटन निवडून दुसरा पर्याय निवडू। एरो टाइप बटन आणि एरो हेड वर क्लिक करू।
अशा एका पॉइंट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरुवात करायची आहे. हव्या असलेल्या ओळीच्या अंतिम भागावर माउस आणा. आता मधल्या माउस बटणासह तेथे क्लिक करू. ओळ बाणासह तयार झाली आहे. मला एक वर्तुळ ठेवायचा आहे. डाव्या बाजूच्या पॅनलवरून सर्कल ऑन द लेफ्ट निवडू. आपण यास पहिल्या बॉक्सच्या डाव्या बाजूस ठेवू. माउस क्लिक करा. जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल. जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउसचे बटण सोडू. ओ, मला हवा असलेल्या वर्तुळापेक्षा हा वर्तुळ मोठा आहे. मी या क्रियेला वरील एडिट बटण वापरून अंडू करू शकते. आपण डाव्या बाजूच्या पॅनलवरील डिलीट बटण वापरून हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो. हे आता करूया. क्रॉस हेअर सह हाडांचा सापळा दिसेल. सर्व ऑब्जेक्ट्सचे की पॉइंट्स हे दिसतील. क्रॉस हेअर्सला की पॉइंट्स वर घेऊन जा जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा. समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही यास अंडू करू शकता. एडिट बटणावर क्लिक करा. माउस पकडा. अंडू वर जा आणि माउस सोडा. काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो. तुम्ही ही समस्या झूम फीचर द्वारे सोडवू शकता. डाव्या बाजूला वरील व्ह्यू बटणावर क्लिक करा. त्यास पकडून एखादा झूम पर्याय निवडा. मी झूम टू फिट द कॅनव्हास वर येऊन माउस सोडते. आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे. आता मी वर्तुळ डिलीट करते. अनझूम करू. स्क्रोल बटन्सचा वापर करून मी डायग्राम मध्यभागी घेणार आहे. मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही कारण चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते. मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते. मी डावे वर्तुळ निवडते. मी पुन्हा वर्तुळ काढते. मला या ओळीवरून आणखीन एक ओळ टाकायची आहे. यासाठी अगोदर आपण ओळीवर डॉट टाकू. डाव्या बाजूच्या पॅनलवरील लायब्ररीवर क्लिक करू. लायब्ररी पुस्तकांच्या ढिगाद्वारे दर्शविलेली आहे. एक डायलॉग विंडो उघडेल. लायब्ररीच्या बाजूला नन लोडेड सांगत आहे. त्यावर क्लिक करून पकडून ठेवा. उपलब्ध लायब्ररीची सूची दिसेल. माउसला लॉजिक लायब्ररीवर घेऊन जा आणि सोडा. स्मॉल डॉट वर डबल क्लिक करून त्यास निवडा. डायलॉग विंडो बंद होईल. आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत. क्लिक करून डॉटला ओळीवर ठेवू. कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की आपण यास इतर स्थानावरही ठेवू शकतो. आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही. माउसचे उजवे बटण क्लिक करून यास बंद करू. उजवे बटण अंडूचे कार्य करते. यामध्ये डॉटची निवड काढून टाकली आहे. चला या डॉटपासून वर्तुळपर्यंत ओळ काढूया. पॉलीलाईन निवडू. अगोदरच्या निवडी जसे की एरो मोड आणि एरो टाइप लक्षात ठेवल्या आहेत. एक्सफिग एक सेशनमध्ये पॅरामीटर व्हॅल्यूज लक्षात ठेवतो. डॉटवर क्लिक करा. माउसला खाली घ्या आणि क्लिक करा. माउसला डाव्या बाजूला वर्तुळाच्या खाली पोहोचेपर्यंत वळवा. क्लिक करा. माउसला वर्तुळावर घ्या आणि माउसच्या मधल्या बटणावर क्लिक करा. वर्तुळाच्या डाव्या बाजूला कॉपीद्वारे आणखीन एक ओळ काढू.
Xfig च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले फाइल बटन वापरून ही आकृती सेव निवडून सेव करू. आता फाइलला एक्सपोर्ट करू. पुन्हा एकदा फाइल बटणावर क्लिक करू आणि एक्सपोर्ट निवडू. आता लँग्वेज निवडू आणि नंतर पीडीएफ. आपल्याला feedback.pdf फाइल मिळेल. ओपन feedback.pdf या कमांडद्वारे फाइल उघडू. आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डायग्राम आहे. आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. ब्लॉक मध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट ठेवा. रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा. एडिटर मधील feedback.fig फाइल पहा आणि विविध घटक ओळखा. लायब्ररीचा वापर करून संपूर्ण वेगळा ब्लॉक डायग्राम तयार करा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.